मंडळी, लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीनं घवघवीत यश संपादन केलं. महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी 30 जागांवर मव्याचे उमेदवार विजयी झाले. लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्यात काँग्रेसला घरघर लागली होती. अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. तर पक्षात पडलेल्या फुटीमुळे ठाकरे गट आणि शरद पवार गटाची ही अवस्था तितकीशी चांगली नव्हती. भाजपच्या अजस्त्र यंत्रणेसमोर हे पक्ष कितपत टिकाऊ धरतील याबाबत साशंकता होती. मात्र मव्याने 30 जागा जिंकत या सर्व शंका कुशंका फेटाळून लावल्या. त्यामुळं आता विधानसभा निवडणुकाला सामोरे जाताना मव्यातील तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास कैक पटीने वाढलेला आहे. यासाठी महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. त्या दृष्टीनं मव्याच्या बैठका सुरू होत्या. पण आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे पवार आणि काँग्रेसचं ठरलं असल्याचं बोललं जात आहे. त्याच अनुषंगानं आज आपण कसा असेल महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यामध्ये शरद पवार गटाच्या वाटेला कमी जागा आलेल्या आहेत, म्हणूनच कमी जागा घेण्यामागं शरद पवारांचा काय प्लॅन असू शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष. मंडळी, राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगानं तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर या दिवशी संपणार आहे. हरियाणा राज्यातील विधानसभेची मुदतही 3 नोव्हेंबर पर्यंत आहे. त्यामुळं या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीचे नियोजन निवडणूक आयोग लवकरच जाहीर करेल अशी शक्यता वर्तवली जाते. त्यापूर्वी महायुतीसह महाविकास आघाडीने जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही युती जोरदार कामाला लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळालं होतं. यानंतर आता विधानसभेसाठी शरद पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाची तयारी सुरू असून जागा वाटप फॉर्म्युला समोर आलाय. म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी आणि सभा सुरू झाल्या होत्या. काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत याबाबत चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी दिल्लीवारी केली. यावेळी त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट देखील घेतली. जागा वाटप संदर्भात ठाकरे यांची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत देखील चर्चा झाली. शरद पवारांनी देखील बैठका घेतल्या. यानंतर आता महाविकास आघाडीमधील जागा वाटपाची आकडेवारी सूत्रांच्या माहितीनुसार समोर आलेली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ कोण अशी चर्चा खूप रंगली होती. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं राज्यात सर्वाधिक जागा मिळवल्यामुळे राज्यात काँग्रेसच्या अपेक्षा वाढल्या होत्या. तर ठाकरे गटाने देखील त्यांच्यासाठी मोठ्या जागांचा दावा केला होता. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये सरकार असल्यामुळे ठाकरे गट मोठा भाऊ असल्याची मांडणी करत होता. आता मात्र या तिन्ही पक्षातील हवे दावे मागे राहिले असून निवडणुकांसाठी सामंजस्याची भूमिका घेतली जात आहे. जागा वाटपात 2019 विधानसभा निवडणुकीत जो पक्ष ज्या जागा जिंकला त्या जागा त्याच पक्षाला देण्याचा प्रयत्न आहे. जिंकलेल्या जागांमध्ये 10-20% बदल केला जाणार आहे. मव्याच्या जागा वाटपाच्या पहिल्या बैठकीत मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील जागांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान तिढा असलेल्या जागांवर कोणत्या पक्षाची ताकद आहे हे जाणून घेतले जाणार आहे. त्यानुसार मेटीवर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 288 पैकी 100 जागा काँग्रेस, 100 जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना, तर 84 जागा शरद पवारांची राष्ट्रवादी लढेल असं बोललं जात आहे. तर उर्वरित 4 जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या जाणार असल्याची माहिती आहे. 2019 जिंकलेल्या काही जागांवर महाविकास आघाडीचं ठरलंय. तीनही पक्षाच्या 70% जागांवर एकमत असल्याची माहिती आहे. काही जागांवर अजूनही तिढा कायम आहे, पण लवकरच सोडवला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मंडळी, पहिल्या बैठकीत मुंबई, कोकण आणि त्यानंतर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या विभागातील विधानसभा मतदारसंघातील जागांवर सविस्तर चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पार पडली. तिढा असलेल्या जागांवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून एक एजन्सी नेमून कोणत्या पक्षाची जास्त ताकद आहे हे जाणून घेतले जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय शेवटच्या टप्प्यात घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. विदर्भातील विधानसभा जागांवर पुढील बैठकीत चर्चा होऊन त्या संदर्भात सुद्धा लवकरच निर्णय घेतला जाईल. त्यामुळे लवकरात लवकर जागा वाटपावर निर्णय घेण्यासाठी नेते प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या बाजूला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुतीमधील देखील घटक पक्षांमध्ये आतापर्यंत झालेल्या चर्चेनंतर 80% जागा वाटप निश्चित करण्यात आल्याचं समजतंय. भाजपकडून 2019 प्रमाणे जवळपास 160 जागा लढवण्याचा आग्रह धरण्यात येत असून जवळपास तेवढे उमेदवार रिंगणात उतरवण्यात येतील अशी शक्यता आहे. पण मंडळी, काँग्रेस आणि ठाकरे गट यांना समसमान जागा मिळाल्यानं मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही पक्षांमध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडीचा जागा वाटप फॉर्म्युला ठरला असला तरी देखील अद्याप मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर आलेला नाहीये. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक होऊ शकत नाही अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली होती. तसेच पूर्वीचे सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये कार्यरत असल्यामुळं पुन्हा एकदा त्यांनाच संधी देण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. मात्र काँग्रेसकडून देखील मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात आलाय. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू आहे. शरद पवार गटाने यामध्ये सामंजस्य घेतल्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवेल असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडले. पण मंडळी, मागे मव्याचा 96-96-96 असा फॉर्म्युला समोर आला होता.
पण काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्या वाट्याला 100-100 तर शरद पवारांच्या वाट्याला 84 जागा आल्याचं समजतंय. पण पवारांनी स्वतःच्या वाट्याला कमी जागा घेण्याचं काय कारण असेल असा प्रश्न आता उभा राहिलेला आहे. त्यामुळं कमी जागेच्या बदल्यात शरद पवार वेगळी काही चाल खेळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पण तुम्हाला महायुती आणि महाविकास आघाडीच्या संभाव्य जागा वाटपाबाबत नेमकं काय वाटतंय, जागा वाटपात घेतलेल्या नमत्या भूमिकेमाग शरद पवारांची काय खेळ असू शकते, तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.